खासदार अमोल डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच यांनी 5 वर्ष गोरगरिबांना न्याय दिलेला आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिलेत. त्यांनाच ह्या वेळेस पण निवडून आम्ही देणार. अमोल कोल्हे यांनाच ह्याही वर्षी आम्ही निवडून देणार. का बरं अमोल कोल्हेनंच का निवडून देणार? ते प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या बरोबरीन राहिले. त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला न्याय दिलेला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? शेतकऱ्यांविषयी त्यांनी आंदोलन केले, त्यांच्याविषयी आवाज उठवला, म्हणून त्यांनाच निवडून द्यायचे. या जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत? अतुलदादा बेनके. आता अतुल बेनके सध्या तटस्थ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे. शरद पवारचा पुतणे अजित पवार त्यांना सोडून गेले. तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांच्या सोबत राहावं की अजित पवारांच्या सोबत जावं? शरद पवार यांच्या सोबतच राहू असं तुम्हाला वाटते? ताई तुम्हाला काय वाटते? ताई तुम्हाला काय वाटते? त्यांनी तेच करावं. ताई तुम्हाला काय वाटते? तेच करावं. तेच म्हणजे काय? शरद पवारांच्या सोबतच जावं. ताई तुम्हाला काय वाटते? ताई तुम्हाला भाई तुला मतदानाचा अधिकार आहे का? नाही. मावशी तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे का? तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं? शरद पवारांच्या बरोबरच राहू. का बरं शरद पवारांच्या सोबत का जावं? विचार करतात म्हणून. ते पण शेतकरी आणि शेतकऱ्यांचा विचार करतात. अमोल कोल्हे पण इथलेच जुन्नर तालुक्यामधलेच आमचे आहेत आणि ते आमदार आहेत. सगळीकडे विचार करतात, इथले पाहणी बघतात. त्याच्यामुळे त्यांच्या अतुल बेनके आणि डॉक्टर अमोल कोल्हे जर एकत्र राहिले चांगलं होईल. विकास जुन्नर तालुक्याचा विकास आमच्या जुन्नर तालुक्याचा आम्हाला आनंदच वाटेल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.